नमस्कार दीपलक्ष मराठी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपल्या दीपलक्ष मराठी न्यूजच्या स्टुडिओ मध्ये ज्यांची नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना उपतालुका प्रमुख पदी निवड झालेली आहे असे माननीय शशिकांत पाटील व उपतालुका समन्वयक राहुल पाटील चिंचपुरे यांची प्रमुख उपस्थिती आहे बघूया या नियुक्ती बद्दल त्यांच्या प्रतिक्रिया महाराष्ट्र जय शिवाय मी शशी पाटील उप तालुका प्रमुख युवासेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मित्रांनो आज लाईव्ह येण्याचं एकच कारण आहे की माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्यासाठी आज खूप मोठा दिवस आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असा एकमेव पक्ष आहे किंवा एकमेव संघटना आहे की जी सर्वसाधारण कार्यकर्त्याला खूप मोठं पद देते आणि खूप काहीतरी शिकण्याचं किंवा कामाची जबाबदारी देते आणि माझ्यावर आणि आमचे राहुल भाऊ यांच्यावर जबाबदारी टाकण्याचा मेन उद्देश असा की सर्वसाधारण घरातल्या माणसांना किंवा सर्वसाधारण कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळावी जेणेकरून संघटनाही बडकत होईल आणि सं संघटना ही, संग, ही सर्वसाधारण माणसापर्यंत अगदी गावातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत मग तो गरीब असो श्रीमंत असो कोणीही असो अशा लोकांसाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी काम करण्याची आम्हाला संधी द्यावी याच्यासाठी विशेष असं श्री आमच्या कार्यकर्त्या आणि आमचे तालुक्याचे मेन व्यक्ती सौ वैशालीताई सूर्यवंशी श्री उद्धव भाऊ मराठे श्री रमेश बा रमेज दादा वापना श्री ॲडव्होकेट अभयदादा पाटील आणि आमचे जवळचे मित्र आणि आमचे मोठे भावासारखे असलेले श्री संदीप जैन यांनी आमच्यावर मोठी जबाबदारी दिली तसेच प्रीतम दादा जैन हे आमचे फार जवळचे मित्र असल्यामुळे त्यांनीही आमच्यावर फार मोठा विश्वास ठेवला आहे आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाईल किंवा त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरेल असंच मी काम करेल त्यांच्या विश्वासाला कुठंही तडा जाऊ देणार नाही मित्रांनो दुसरा मुद्दा असा की ज्या आपण बघतो की ज्या ज्या राजकीय संघटना खास करून आपल्या महाराष्ट्रातली जेवढ्याही संघटना आहे शिवसेना सोडून ओरिजनल शिवसेना सोडून की जेवढाही संघटना आहे ह्या फक्त ठराविक लोकांना आणि ठराविक कार्यकर्त्यांनाच फक्त पुढं येण्याची संधी देतात पण मी प्रमुख युवा सेना या नात्यानं ना, मी सर्वसाधारण व्यक्तींना किंवा सर्वसाधारण कार्यकर्त्यांना एक आव्हान करू इच्छितो भडगाव पाचोरा मतदारसंघ शिंदाळ पिंपळगाव गट की जे जे त तरुण तरून तरुणी सुशिक्षित किंवा जे सु सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा ज्यांना सामाजिक कार्य करण्याची आवड आहे किंवा सामाजिक घटकांच्या सोबत जुळवून घेण्याची आवड किंवा राजकीय आवड अशा सर्व कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा स्थानिक संघटनांच्या सोबत न काम केलेले किंवा फ्रेश असे आपण म्हणू शकतो अशा सर्व कार्यकर्त्यांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही आमच्यासोबत जुळा आमची संघटना तुमच्यासाठी सदैव चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि आमचं खास हेतू हाच आहे की संघटना मोठी तेव्हाच होईल जेव्हा आपण सर्वसाधारण लोकांना किंवा सर्वसाधारण कार्यकर्त्यांना ज्या कार्यकर्त्यांचा आजपर्यंत कुठलाही राजकीय पक्ष हा त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही किंबहुना त्यांना पोहोचू दिलं नाही अशा सर्व कार्यकर्त्यांना किंवा माझ्या गरीब भावांना किंवा सुशिक्षित भावांना मी विनंती करेल की आमच्या संघटनेसोबत जुडावं मी ह्या माध्यमातून मीडियाच्या खालच्या स्क्रीनवर मी माझा नंबर देतो आमच्या युवा संघटनेचे सर्व नंबर देतो तर मला संपर्क साधावं जेणेकरून तुमचं राजकीय भविष्य किंवा तुमचं सामाजिक भविष्य हे उज्ज्वल व्हावं आणि आमच्या संघटनेला तुमचा पाठिंबा मिळावा किंवा आमची संघटना गोरगरिबापर्यंत पोहोचावी असा आमचा एकमेव हेतू आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी राहुल शावळे युवा युवासेना उपतालुका समन्वयक पाचोरा तालुका मित्राओ हो, उद्धवसाहेबांनी जो आमच्यावर विश्वास दर्शवला आहे साहेबांनी जो विश्वास दर्शवला आहे त्या विश्वासाला आम्ही थोडाही तळा जाऊ देणार नाही आणि आमचे जे कामं आहेत ते लोकांपर्यंत पोचण्याचं काम आम्ही करणार आहे आणि ज्या आताचं जे राज घानाडं राजकारण चालू आहे या राजकारण घानाड्या राजकारणाला सुधरवण्यासाठी उद्धव साहेबांनी आपल्यासारख्या तरुणांना एक हाक मारलेली आहे की तुम्ही या या राजकारणाला सुधरवा या जे घाणेडं राजकारण आहे याच्यात या याच्यातून या 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 महाराष्ट्राला बाहेर काढा यासाठी मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की सर्व युवकांनी एकत्रित येऊन हे घानडे राजकारण बाजूला करण्यासाठी महाराष्ट्राला मदत करावी एवढंच माझं आव्हान असणार आहे आणि उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांनी आमच्या भावी आमदार सौ वैशालिताई सूर्यवंशी बापनाजी अभयदादा पाटील संदीप भाऊ संदीप भाऊ जैन आणि प्रितेज, प्रितेज दादा यांच्या यांनी जो आमच्यावर विश्वास दर्शवला आहे त्या विश्वासाला आम्ही तळा जाऊ देणार नाही आणि त्यांचे आभारसुद्धा आम्ही मनापासून मानतो